नमस्कार, मी रूपा चौधरी, SBT न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. भंगाराच्या दुकानातून गांजाचा व्यवसाय करणाऱ्या इसमाला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांचं प्रमाण वाढतंय. नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिकणी गावातील एका भंगाराच्या दुकानासमोर सापळा रचून मोहन राठोड या व्यावसायिकाला ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या या भंगाराच्या दुकानातून 4 किलो गांजा आणि चिलीम असा 48,590 रुपयांचा ऐवज हस्तगत केलाय. ड्रग्ज माफियांचे वाईट दिवस आता सुरू झालेत, कारण मुंबई पोलिसांनी ऑपरेशन क्लीन सुरू केलंय. मुंबई पोलिसांची अंमली पदार्थ विरोधी शाखा ऍक्शन मोडमध्ये आहे. मुंबईत पसरलेल्या ड्रग्जच्या जाळ्याचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या 4 महिन्यात 16 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत, तर 45 तस्करांना अटक झाली आहे. ठाण्यातून अवैध शस्त्रे, बारूद आणि पिस्टल जप्त करण्यात आली आहेत. यात एका इसमालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मध्य प्रदेशातील धार येथील रहिवासी कैलास सिंग चावला याला साकेत परिसरातून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील बॅगेत 7 पिस्तूल, 2 शस्त्रे, 20 गोळ्या सापडल्यात, ज्यांची एकूण किंमत 1,88,000 रुपये आहे. राबोडी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय. महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू होणे न होणे हे जनतेच्या हातात आहे, असं विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय. यातून एक धोक्याचा इशाराच त्यांनी दिलाय. राज्य शासनाला पुन्हा लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय याचा सर्वांनी धसका घेतलाय. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी ह्याबाबतीत ट्विट केलंय. ही बाब चिंतेची असून लोक गर्दीतही मास्क वापरत नाहीत, सावधगिरी बाळगली नाही तर लॉकडाऊनच्या पुढील पर्वाला सामोरं जावंच लागेल, असं त्यांनी ट्विट केलंय. इतकंच नाही तर स्वतः रस्त्यावर उतरून त्यांनी लोकांना मास्क लावण्यास प्रवृत्त केलंय. काही तोतया पोलिसांनी माहीम इथल्या एका रहिवाशाकडून 1,00,000 रुपये आणि 1 मोबाईल फोन लुटून नेलाय. मात्र तक्रार दाखल होताच 1 तासाच्या आत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. रविवारी पीडित महिलेने दार उघडताच तिला 2 इसम आढळले, ज्यांनी पोलिसांचा लोगो असलेला मास्क लावलेला होता. आपण अंमली पदार्थ नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी असल्याचं सांगून त्यांनी झडती घेत 1,00,000 रुपये रक्कम आणि मोबाईल फोन घेऊन पळ काढला. पैशांसाठी वरिष्ठांना भेटा असं सांगत ते फरार झाले. मात्र तक्रार दाखल होताच 1 तासात सरफराज अन्सारी आणि अमोल धार यांना अटक करण्यात आली आहे, तर तिसरा इम्तियाज मात्र अद्याप फरार आहे. वसईत लोकलमध्ये तरुणीवर जीवघेणा हल्ला करत लुटण्याचा प्रकार घडलाय. यासाठी पोलीस रेल्वे स्टेशनवरील CCTV ची पडताळणी करतायत. सदर तरुणी वसई येथून सकाळी 7:30 वाजता लोकलमध्ये चढली. ट्रेन सुरू होताच आरोपीने डब्यात चढून तिचा फोन खेचण्याचा प्रयत्न केला. त्याने तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एका वस्तूने हल्ला केला. यावेळी ती विरोध करत असताना ती वस्तू बाहेर फेकली गेली. मग त्याने तिच्या गळ्यातील चेन ओढली आणि नायगाव स्थानक येताच त्याने पळ काढला. उल्हास नदीतील जलपर्णी काढण्याची तयारी आता सुरू झाली आहे. मे 2021 अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं 9 लाखांची निविदा काढली आहे. स्वराज नेपच्यून, अटाळी, BK पेपर मिल, मोहने आणि गाळेगाव या 5 नाल्यांचे प्रवाह वळवून मलनिस्सारण प्रकल्पांतर्गत नदीपात्रात मिसळण्यापासून रोखले जाणार आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी अमृत योजनेतून हे काम सुरू आहे. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.